सोलापुरातील अरविंद धाम पोलीस वसाहतीमध्ये पोलीस हवालदाराच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही, मात्र मुलगा हट्टी होता अशी माहिती समोर आली आहे. पृथ्वीराज गणपत सिंग चव्हाण, वय वर्ष 15, राहणार अरविंद धाम पोलीस वसाहत सोलापूर, असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. आत्महत्या केलेल्या पृथ्वीराजचे वडील गणपत सिंग मुख्यालयात ड्युटीवर असतात. आज मंगळवारी 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:30 सुमारास ही घटना समोर आली. हवालदार गणपत सिंग आणि त्यांच्या पत्नी दर्शनासाठी तुळजापूरला गेल्या होत्या. त्यावेळी ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. घरामध्ये पृथ्वीराज आणि त्याचा भाऊ असे दोघेच होते. पृथ्वीराज याने घरातील छताच्या पंख्याला कपड्याच्या सहाय्याने गळफास घेतला. खाली खेळण्यासाठी गेलेला भाऊ पाणी पिण्यासाठी घरामध्ये आल्यानंतर त्याला पृथ्वीराज हा गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये दिसला. गोंधळून गेलेल्या भावाने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक गोळा झाले. परिसरातील एका पोलीस कर्मचाऱ्यांनी या संदर्भातील माहिती फौजदार चावडी पोलीस ठाण्याला दिली. तसेच आत्महत्या केलेल्या पृथ्वीराजच्या वडिलांनाही ही घटना कळवण्यात आली. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही, मात्र मुलगा हा हट्टी होता अशी माहिती समोर येत आहे.